कोपरगाव शहरात भारतीय प्रजासत्ताक दिन विविध शासकीय निमशासकीय कार्यालयांच्या वतीनं साजरा करण्यात आला. भारताचा 70वा प्रजासत्ताक दिन निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सकाळी 7:45 संजीवनी उद्योग समूहाचे चेअरमन साईबाबा संस्थांचे विश्वस्त बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. याप्रसंगी माजी मंत्री शंकरराव कोल्हे, ॲडव्होकेट बाळासाहेब कडू, नगरसेवक रवींद्र पाठक, विनोद राक्षे, बबलुवाणी, संदीप देवकर, गणेश लकारे, विवेक सोनवणे, बाळासाहेब नरोडे, बाळासाहेब शिंदे, देवीदास पगारे, विवेक सोनवणे, कमलाकर जगताप आदींसह मान्यवर उपस्थित होते. 8 काँग्रेस आय कमिटीमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास आढाव यांच्या हस्ते, भाजपचे शहराध्यक्ष कैलास खैरे, नगरपालिका कार्यालयाचे ध्वजारोहण पाणीपुरवठा कर्मचारी नारायण साबळे, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे ध्वजारोहण पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे ध्वजारोहण पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, पंचायत समिती ध्वजारोहण सभापती अनुसया होन, तर तहसील कार्यालयाचे ध्वजारोहण तहसीलदार किशोर कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजीवनी सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे संचलन तर डॉ सीएम मेहता कन्या विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गीत सादरीकरण केले. यावेळी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे देशाला संविधान दिलं त्या संविधानाच्या आधारे या देशाचा जो कारभार आजही चालला आहे त्यानिमित्ताने आपण 26 प्रजासत्ताक दिन म्हणून सर्वच मोठ्या उत्साहाने आपल्या देशात सगळीकडे साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने एक वेगळं चैतन्य राष्ट्रीय सण म्हणून एक वेगळं चैतन्य आपल्या देशामध्ये सगळीचकडे असतं. मी आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संपूर्ण शहरवासियांना, संपूर्ण मतदारसंघ असेल देशवासियांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. पंचायत समिती सभापती अनुसया होन, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, पंचायत समिती व्हिडिओ कलोड आदींनी यावेळी शुभेच्छा दिल्या. त्यामार्फत आपण ज्या आता नवीन मुली जन्माला येतील त्याच्यासाठी आपण आता स्कीम तर सरकारने लागू केलेली आहे की 2 मुली झाल्या तर त्यांच्या नावावर 25,000 टाकण्यात व त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात येईल अशी या आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रजासत्ताकाचा 69वा वर्धापन दिन आहे आणि या दिवसापासून संविधानाची घटनेची अंमलबजावणी सुरू झाली. यानिमित्त आपल्याला प्रजासत्ताक राज्य मिळालं त्यानिमित्त आज सर्व जनतेला मी या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनतर्फे कर्मचारी वृंदातर्फे मी सर्व नागरिकांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज 26 जानेवारी 2019 आज 69वा प्रजासत्ताक दिन आहे त्यानिमित्ताने कोपरगाव शहरातील व परिसरातील सर्व नागरिकांना कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. आज भारताच्या 69वा प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापना दिनानिमित्त मी कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना कोपरगाव पंचायत समितीमार्फत सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. भारतीय लोकशाहीचा पाया सुदृढ करण्याकरिता सर्व नागरिकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, त्याचप्रमाणे शासनाच्या ज्या सर्व कल्याणकारी योजना आहेत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, त्याचप्रमाणे स्वच्छ भारत योजना असो, तंबाखीमुक्त असो, दारूमुक्त असो, यासारख्या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग नोंदवून आपला भारत देश, आपलं राज्य, आपला देश सुदृढ करण्याकरिता व त्यांची प्रगती करण्याकरिता सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा. याप्रसंगी माजी मंत्री शंकरराव कोल्हे, आमदार स्नेहलता कोल्हे, सीओ प्रशांत सरोदे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, बिपिनदादा कोल्हे, संजय काळे, शिवसेनेचे प्रमोद लबडे, विजय वाजे, संदीप वरपे, सुरेश रासकर, मेहमूद सय्यद, सभापती अनुसया होन, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, राकेश मानगावकर, संभाजी काळे, नगरसेवक मेहमूद सय्यद, संभाजी काळे, जनार्दन कदम, रवींद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, सुनील गंगुले, प्रतिभा शिलेदार, वर्षा गंगुले, फकीर महम्मद कुरेशी, विवेक सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वागचौरे, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस आय पार्टी, RBI आदींसह विविध राजकीय पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन खाते आदींसह विविध शासकीय निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता डॉक्टर सीएम मेहता कन्या मंदिराच्या विद्यार्थिनीनं देशभक्तीपर गीताने केली.
श्रवण करू। देशभक्तीपर गीत सादर करणाऱ्या विद्यार्थिनीचे आमदार स्नेहलता कोल्हे तहसीलदार किशोर कदम यांनी विशेष कौतुक केले. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव.